आज जे पेडण्याच्या लोकांक जी स्वता तेंची शेतां सरकार बळजबरीन एक्वायर करपाच्या निमतान सगळ्या 66 शेतकऱ्यांक 66 शेतकऱ्यांक तितून 45 बायलां आनी बाकीचे दादले आहात हांकां अरेस्ट केल्या आनी पेडण्यानूय दवरूंक ना. पेडण्या पुलिसान पुलीस स्टेशनार कॅपेसिटी आहा पूण पेडण्यानूय दवरूंक ना. हाडल्यात आनी हांगासर म्हापशा डिटेन केल्ले आहा. हांवें चवकशी केली जाल्यार अजून मेरेन सांगिना डिटेन केल्या बाबा अरेस्ट केल्या काय कितें केल्या. पूण इतलेंच वायट दिसता की ह्या सरकारान देशाचो प्रायम मिनिस्टर जो आहा हो शेती प्रधान देश करपाक लागून फुडें सर बाकीच्यो सगळ्यो स्किमी करता शेतकऱ्यांक फुडें सरपाक लागून खुबश्यो गोश्टी करता अशें म्हणून प्रायम मिनिस्टर सांगता आनी शेतकारांनी आत्मनिर्भर जावचे अशें म्हणून सांगता. पूण आयज गोंयांत पेडण्या म्हालान हें आमकां जें दृश्य पळोवंक मेळटा की हेंची शेती नश्ट करून ह्या शेतींतल्यान व्हडले व्हडले हायवे पास करप. तुमी जर मोपा एअरपोर्ट करप हो मोपा एअरपोर्ट आयचो आनी कालचो विशय न्हू. हो सादारणसो 20 वर्सां पयलींसून मोपा एअरपोर्टाचो विशय लँड एक्विजिशनाचो विशय चलता. त्या वेळार सरकाराक अक्कल नासली काय कितें की आपल्याक रस्तो जाय म्हणून फक्त मोपा एअरपोर्टाचो जमीन एक्वायर केली एअरपोर्टा पासत ती बी एक्स्ट्रा केल्ली आहा. इंडियेचे जितले एअरपोर्ट आहा तेंची जर तुमी लँड एरिया पळयशात जाल्यार तेज्याहून सगळ्याहून सुबेश जी एरिया आहा ही गोंयान एक्वायर केल्ली आहा एअरपोर्टा पासत. आनी त्या टायमार रस्तो जाय नाल्यार चलोन खंयच्यान वयतले गाडयो खंयच्यान वयतल्यो हे अक्कल नासली. हेका लागून म्हजो आमचो गोवा फॉर्वर्ड पक्षाचो ह्या गोश्टींक निशेध आहा. फाटल्या दिसांनी तेंच्यांनी आमच्या 2 भुरग्यांक अरेस्ट केल्ले जितेन गांवकर आनी बाकीचे आनी एकल्याक. आमी तेन्नाय अशें उलयल्ले की आमी DSP कडसून जो म्हापशाकूय लागता आनी पेडण्यांकूय लागता त्या टायमार थंयसरलो PI आसलो. आमी सांगलेलें आमचें म्हणणें कांय ना आमकां ते लँड एक्विजिशनाचे पेपर दाखयात. आनी त्या टायमार DSP आमकां एश्युरंस दिल्ले की आमी सगळीं पडताळणी केल्या उपरांत कारण शेतकऱ्यांनी त्या एक इंजिनियराचेर केस दाखल केल्ली की आपले प्रॉपर्टीन ट्रेसपास केला म्हणून. सो केस ते केशीचें कितें जालें अजूनय कांय निर्णय ना. म्हाका DSP त्या टायमार एश्युरंस दिल्ले की आमी सगळीं लँड एक्विजिशनाचे पेपर आनी सगळे लिगल डॉक्युमेंट पळयल्या उपरांत आमी एक्शन घेतले. पूण एक्शनीचे सोडाच ती एक्शन घेतलीच ना. पूण आयज जे शेतकरी आपल्या शेतान गेल्ले बळजबरीन शेतकऱ्यांक सगळ्यांक हाडून म्हापशान डिटेन केले आनी थंयसर लँड एक्विजिशनाचो प्रोसेस हो चालू आहा. म्हाका दिसता सरकार हे निर्लज्ज सरकार आहा लोकशाहीचो खून करणारे सरकार आहा. म्हाका दिसता बाबू आजगांवकराक ज्या मनशाक स्वताचे मत सुद्दां त्या गांवांत नासले ह्या लोकांनी ताका हाडून माथ्यार बसयलो. हांव आतां दिपक ढवळीकरा कडेन उलयतालो. तुमी ही पिडा तेंच्या माथ्यार घातली. MG पार्टीन ही पिडा बाबू आजगांवकराच्या रुपान तेंच्या माथ्यार घातली. आयज फुटोन BJP गेलो म्हणून कांय ना पूण हेका थोडोसो MGP जबाबदार आहा कारण तेंच्यांनी एश्युरंस दिवन तेंकां चिकोन हाडलेले. थंयसर आमचो गोवा फॉर्वर्ड म्हणून निशेध आहा. आमी सदांच शेतकऱ्यां वांगडा रावतले आनी आमी चळवळ उबारतले. पेडणेकारांक घेवन आमी चळवळ उबारतले. बाकीच्या गांवांनी आमी मिटिंग्यो धरतले. जे मेळावलीन जाल्ले आनी मेळावलींसून सरकाराक जो माघार घेवची पडलेली ती माघार घेवपाक आमी गोवा फॉर्वर्ड म्हणून पक्ष आमी सरकाराक भाग पाडटले.